सर म्हणत जन के पाटील आता आपल्याला जास्त आंध्रप्रदेश भांडवलं देवेंद्र फडणवीसच्या विरोधात त्यांची जे वादग्रस्त वक्तव्य सुरू आहे या वादग्रस्त वक्तव्य कडे आपण कशा बघतो? प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु जातीय द्वेषातून त्याचबरोबर अशांतता निर्माण करणे, त्याचबरोबर सामान्यांसोबत त्यांच्या आयुष्यासोबत खेळवाड करणे, ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये संविधानिक दृष्ट्या भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19(3) नुसार हे रिस्ट्रिक्टेड आहेत. जरंगे याच्या विरुद्ध 2 गुन्हेगारी याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत. त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झालेत. जरंगेंनी बेकायदेशीर काही करू नये, जरंगेंनी बेकायदेशीर जमाव मुंबईत आणता येणार नाही. त्याचबरोबर जरंगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला. काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये, त्याबाबतचा आदेश झाला. आता हे होत असताना जरंगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटं बोलत होता की मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही, समितीचा निर्णय आहे, म्हणजे ही व्यक्ती किती ढोंगी आहे, भूलथापी आहे, किती ही व्यक्ती कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसणार आहे. आणि म्हणून जरंगेंनी आज जे काही शिवराळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून, प्रश्न कुणाविरुद्ध कुणाच्या जातीविरुद्ध बोलणं हा नाही आहे. प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाही, जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसीमध्ये, त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलेलं आहे. म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त, सन्माननीय पोलीस महासंचालक, सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरंगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, बेकायदेशीर त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता, त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलं, मी मरतो 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 आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी भानगडीत तो पडला आहे. लोकशाहीमध्ये भेटीत कोणालाही म्हणजे बंधन असू शकत नाही, परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे तपासणं गरजेचं आहे. हे सगळं पाहता जरंगेला तातडीनं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थानबद्ध करावं. जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या भानगडीत पडू देऊ नये. आणि त्याचबरोबर जर जरंगे ऐकत नसेल तर 28 जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर जरंगे मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये तातडीनं सहआरोपी करून जरंगेला अटक करावी अशी मागणी मी करत आहे. सर, सरकार मराठा आरक्षण संदर्भात सकारात्मक असून सरकार त्यांच्याकडे वेळ मागती आहे, काम कुठेतरी लोकोडण्याचं काम तरुण जरंगे पाटील हे करत आहेत. सर, आमची भूमिका, मराठा आमचे भाऊ खास करून सामाजिक मागास नसल्यामुळं कुणबी मराठा म्हणून सुद्धा ते मागास ठरू शकत नाहीत, आणि त्याचबरोबर 10% जे सरकारनं आरक्षण दिलंय त्याच्यातही मागास ठरू शकत नाहीत. आमची आरक्षण म्हणून भूमिका स्पष्ट आहे, मराठा भावांना आमचे आरक्षण देता येत नाही, परंतु मागणी लोकशाहीत कोणी करू शकतो याचा अर्थ जरंगेंनी आपण कायद्यापेक्षा मोठे आहेत, आपण काहीतरी म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ते लफंडर गुंडांसारखं काहीतरी करावं या सगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत. आणि लफंडर गुंडपणाची भाषा, जातीय विद्वेषाची भाषा ही संविधान मान्यता नाही, आर्टिकल 19 नुसार ती भाषा करता येत नाही. म्हणून जरंग्याला अटकच केली पाहिजे, आणि जरंग्याला नुसतं अटक नाही तर जरंग्यालावर जेवढे गुन्हे जरंग्याच्या संबंधातून असतील, मग सोलापूरच्या संदर्भातला तो खून असेल एका बिगर मराठा भावाचा, किंवा इतर गुन्हे असतील त्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा जरंगे कसा सहआरोपी होता याचा तपास झाला पाहिजे. सर, मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी अजय पारस्कर यांनी त्यांच्या विरोधात जे काही वक्तव्य केलं याच्या कुठेतरी त्यांना खरं जाणीव झाल्यामुळे हे सर्व आक्रमकपणा त्यांचा दिसून येतो. बघा, मला ते कोणते भारस्कर आहे त्याची मला ओळख नाही, आणि जरंगेच्या बोलण्यालाही मला काही किंमत वाटत नाही. सर, शेवटचा प्रश्न करतो, फडणवीसांना त्यांनी थेट आव्हान दिलं आहे सागर बंगल्याखाली येणार, मला वाटलंच गोळ्या खाला माझा जीव जाऊ द्या परंतु मी येणार. हे लफंडरपणाची हद आहे, तुम्हाला सांगतो, हे कोणीतरी फूस लावून हवा भरून जे सत्तेत नसतात, सत्तेत नसलेल्यांनी केलेले कुबांड आहेत, आणि असं कुणी
म्हणजे कायदा म्हणून एखादं निवेदन घेऊन कुणी जाऊ शकेल, परंतु मी येतो गोळ्या घाला मला मारा ही जी भाषा आहे ही आक्रमकता आणण्याची, याच्या मागचा वाईट उद्देश आहे, याच्या मागचा वाईट दृष्टिकोन आहे, त्याच्यामुळं याला अटक करणं हेच एक पर्याय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.